नमस्कार मित्रांनो, सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये। रमाच्या पायाला थोडीशी लचक भरलेली असते, तिला खूप त्रास होत असतो, तर अक्षय तिला उचलतो आणि बेडवर ठेवतो। रमाला म्हणत असतो की रमा, आता तुझ्या पायाला लागले जोपर्यंत तुझा पाय बरा होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही रेवान आणि मी जाणार नाही। रेवा म्हणते की काय, कुठेच जायचे नाही का आपण? तेव्हा अक्षय म्हणतो की ठरूयात, परंतु मी तुला सांगितले होते की रमा चिडणार आणि पग ती चिडल्यानंतर तिच्या पायाला लागले आणि तिला त्राससुद्धा खूप होतो। तर रेवा म्हणते की अच्छा, पायाला लागले त्यामुळे खूप दुखतेसुद्धा, मग आम्ही कसे जाणार? आणि रमा, तुला काही मदत हवी लागते का माझी? तेव्हा अक्षय म्हणतो की हो जा, तू तिच्यासाठी स्प्रे आणि ऑइलमेंट घेऊन ये। तर रेवा ही नाकमुरडत बाहेर येते आणि दरवाजा लावून घेत म्हणत असते की मला माहीत होते की रमा आम्हाला जाऊन न देण्यासाठी काही ना काही नाटक तर करणारच, आणि आता जाण्याचा प्लॅन जर कॅन्सल झाला तर मग काय, म्हणून तिला टेन्शन येते। त्यावर इकडे आतमध्ये अक्षय रमाला म्हणतो की रमा, खरोखर तुला लागले, परंतु तिला आपल्याला कंटेन करण्यासाठी हे नाटक सुरू ठेवावे लागले। रमा म्हणते की मग काय करणार, कारण ह्या सर्वाचा आता खूप कंटाळा आला आणि हे लवकरात लवकर संपवायला हवं। मला कितीही त्रास झाला तरी मी तिला तर सांगू शकत नाही की तुम्हाला जास्त माझ्यावर प्रेम आले होते म्हणून आपण एकमेकामागे पळत होतो। हे असे नाटक जर चालू ठेवले नाही तर ती आयुष्यभर आपल्या इथेच आपल्यासोबत राहील, मग ते तुम्हाला चालेल का? अक्षय म्हणतो की नाही नाही, पण तुझ्या पायाला लागले तू आता जरा पायाकडे लक्ष दे। तेव्हा रमा म्हणते की तेथे टेबलवर मी तो बाम ठेवलेला आहे, तेवढा द्या फक्त, जालिम आहे त्यामुळे मला आराम भेटेल। तर लगेच अक्षय म्हणतो की नको नको, तो जास्त पॉवरचा आहे त्यामुळे तुला झोंबेल। तेवढ्यात रेवा आतमध्ये येते। रेवा म्हणते की मला ऑइलमेंट सापडत नाही, नेमकं कुठे ठेवलेले आहे? तर रमा रागाने म्हणते की मला प्लीज झोपून द्या शांत, तुम्ही जा इथून। आणि ती रेवाला जायला सांगते, तर अक्षय म्हणतो की रेवा जा। तेव्हा रेवा बाहेर जाते, तर अक्षय म्हणतो की अगं, मी स्प्रे आणि ऑइलमेंट घेऊन येतो। तर रमा म्हणते की नाही, तो बामच द्या। तर अक्षय म्हणतो की तुला शेवटी तोच लावायचा, मग अक्षय तो बाम घेतो आणि रमाच्या पायाला लावतो। रमा म्हणते की जरा थंड वाटते, तर अक्षय म्हणतो की मी सांगितले होते की तो झोंबतोय। रमा म्हणते की नाही, बरं वाटेल। त्यानंतर इकडे रूममध्ये आनंद हा जान्हवीला म्हणत असतो की अगं, थंडी तर खूपच पडली आणि मस्त आता मी जेवण केलेलं आहे त्यामुळे मला जरा सुस्ती येते। जान्हवी म्हणते की अरे, मला तर इतकी भूक लागली कारण मी डाएटवर आहे, जेवणसुद्धा केले नाही, परंतु पोटामध्ये कावळे हे कॉक कॉक करतात। आनंद म्हणतो की थांब जानू, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो। तर जानू म्हणते की नाही नको, कारण मी डाएटवर आहे त्यामुळे मी आता रात्रीचं जेवणारसुद्धा नाही आणि नॉट शुगर, मीठसुद्धा मी खाणार नाही। तर आनंद म्हणतो की सिरियसली, तुला काही वेड वीड लागले की काय? मी तुझं ऐकणार नाही, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येतो। तर जानू म्हणते की नाही, मी कॉलेजमध्ये जितकी बारीक होते तितकं बारीक मला व्हायचे आणि त्यासाठी मी हे डाएट चालू केले। जानवी म्हणते की नाही, डाएट म्हणजे डाएटच। तेव्हा आनंद चिडतो आणि तुला नवऱ्याचं काही ऐकायचंच नसेल तर मी झोपतो। त्यानंतर इकडे शशिकांत रूममध्ये सीमाला म्हणत असतो की मी तुला काय सांगितले होते की त्या रमाबरोबर तू बोलायचे नाही, मग तू माझे का ऐकत नाही? तरीसुद्धा तुमचं साटोलाटो हे चालूच असतं, म्हणून तो त्याच्या अंगावर धावून जातो। सीमा म्हणते की नाही, मी खरंच तसे करत नाही। तेव्हा शशिकांत म्हणतो की मग आता यापुढे तुला जशी एखादी कपटी सासू ही सुनेचा छळ करत असते तसा रमाचा छळ करावे लागेल। तर सीमा म्हणते की मला हे सर्व नाही जमणार, न बोलणं हे चांगलं आहे ते मला जमेन, परंतु तिला असा त्रास वगैरे देणे हे मला नाही जमणार, कारण ती चांगली मुलगी आहे, प्लीज तुम्ही मला हे सांगू नका। सीमा खूप घाबरलेली असते। तर शशिकांत म्हणतो की मग मी तुला लगेच आता डिव्होर्स देतो। तेव्हा शशिकांत सीमाच्या हाताला धरतो आणि चल घराच्या बाहेर, जेव्हा घराच्या बाहेर जाशील तेव्हा तुला तुझी अवकात समजेल, ना तुला बँकेत व्यवहार करता येत नाही आणि बाकी काही तर जमतच नाही। तेव्हा सीमा म्हणते की नाही हो, प्लीज मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही हे सर्व करू नका। तेव्हा सीमा घाबरतच म्हणते की तुम्ही जे सांगतान ते मी ऐकेल, परंतु डिव्होर्स नको। तेव्हा शशिकांत हा खुश होतो। त्यानंतर इकडे रमाचा पाय जास्त दुखत असतो, कारण तिने तो बाम लांबल्यामुळे तिच्या पायाला तो झोंबलेला असतो आणि तिला थंडीसुद्धा खूप वाजत असते। तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, मी तुला सांगितले होते की तो बाम तू लावू नको, पण ऐकणार कुठे? आणि जरा इकडे जवळ ये, मग तुला थंडी नाही वाजणार। तेव्हा अक्षय रमाला अगदी आपल्या मिठीत घेतो आणि रमासुद्धा खूप खुश होऊन ते दोघे झोपी जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय तयार होऊन किचनमध्ये येतो, तर सीमा ही सर्वांसाठी कॉफी
कॉफी बनवत असते तेव्हा सीमा विचारते की अरे रमा अजून उठली नाही का? तेव्हा अक्षय म्हणतो की ती रात्री जरा पडली त्यामुळे तिचा पाय जरा लचकला, त्यामुळे रात्रभर तिला त्रास होत होता आणि तिने तो बाम लावला त्यामुळे रात्रभर तिला थंडी वाजत होती. सीमा म्हणते की अरे मग तुम्ही मला का उठवले नाही आणि तिला जास्त त्रास होत असेल आणि तुम्ही मला का उठवले नाही म्हणून सीमा धावतच रमाच्या रूममध्ये येते आणि रमा बाळा किती लागले अगं, का मला का उठवले नाही आणि त्रास होत असेल खूप. आणि तेव्हा तिला लगेच हे शशिकांतचे बोलणे आठवते की रमाला तू जर त्रास दिला नाही, छळलं नाही, तर मी तुला लगेच या घराच्या बाहेर काढेल. तेव्हा सीमा लगेच धक्क्याने बाजूला होते तर रमा सांगत असते की पडले परंतु मला इतके लागलेले नाही आणि सीमाकडे तिचे लक्ष जाते. तेव्हा रमा लगेच सीमाला विचारते की आई काय झाले? तेव्हा सीमा लगेच म्हणते की अगं वाजले किती पग आणि घरामध्ये नाश्ता सुद्धा नाही, मग कोण करणार नाश्ता? त्यामुळे उठ आणि आता लगेच नाश्ता तयार कर, मला सांगू नको की पायाला लागले की काय, घरातील काम कोण करणार? तेव्हा रमा विचार करते की आई इतक्या बोलणं त्यांनी का बदलवले असेल. सीमा म्हणते की घरातील कामं तुला करायला नको म्हणून तू हे सर्व नाटक करते. रमा म्हणते की आई काय झाले, मी लगेच कामाला लागते. तेव्हा सीमाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेले असते आणि ती लगेच बाहेर येते तर शशिकांत बाहेर उभाच असतो आणि सीमा खरंच शाब्बास तुला हे सर्व जमते म्हणून तो सीमावर खुश होतो. तर सीमा म्हणते की अहो हळूच बोला, अक्षय ऐकेल सर्व. रमा मात्र सीमाच्या वागण्याचा विचारच करत असते. रमा लगेच उठते आणि फ्रेश होऊन तयार होऊन ती किचनमध्ये नाश्ता बनवायला येते तर अक्षय म्हणतो की रमा काही गरज नाही, तुझा पाय दुखतो तू आराम कर आणि आपण बाहेरून ऑर्डरसुद्धा करू शकतो. रमा म्हणते की नाही अहो माझा पाय आता बरा आहे, मी करते. अक्षय म्हणतो की नाही मी करतो हे सर्व. शेवटी रमा ही नाश्ता करायला घेते तर अक्षय तिथून रूममध्ये जातो तर शशिकांत म्हणतो की आता नेक्स्ट मिशन आणि तिचा चांगला छळ कर. तेव्हा सीमा पुन्हा किचनमध्ये घाबरतच येते. नाईलाजाने तिला हे सर्व करावे लागते आणि ती लगेच आपले डोळे पुसून रमाला म्हणते की अगं किती वेळ लावते, भरभर कर, कारण सर्वांना नाश्ता हवा आहे आणि अक्षयची मदत घ्यायची नाही. तू प्रत्येक गोष्टीला अक्षयची मदत घेत असते आणि हे सर्व मी केले असे दाखवायची तुला सवय झालेली आहे, तुझे ते नाटक मला सर्व समजते. तर रमा विचार करते की आई नेमकं अशा का बोलत असतील. रमा म्हणते की आई तुम्ही हे सर्व बोलता का? तर सीमा रागावून म्हणते की मग माझं भूत बोलताना दिसतं का तुला? मी समोर आहे ते तर दिसते ना. तेवढ्यात शशिकांत आतमध्ये येतो आणि ते सर्व बघून तो खुश होतो आणि त्याला हे सर्व बघून तर खूप आनंद होत असतो आणि गाणे गुणगुणत तो रमाला म्हणतो की सासूने जे काही सांगितले ते ऐकायचे, तोंड बंद ठेवायचं, फक्त हात चालवायचे. रमाला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर इकडे अक्षय पार्वती आजीच्या रूममध्ये बँडेज नेण्यासाठी आलेला असतो तर पार्वती आजीला वाटते की रेवाला किंवा अक्षयलाच लागले असेल म्हणून ती विचारू लागते आणि गाईने अक्षयच्या हातामध्ये बँडेज देते आणि विचारते की अरे कुणाला लागले का? अक्षय म्हणतो की हो रमाला लागले. तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमाला का? रमाला लागले म्हणूनच घाईने तू हे बँडेज नेण्यासाठी आला, रमासाठीच फक्त काहीतरी करत राहा, बाकी दुसऱ्यांसाठी काही नको करू. तेव्हा अक्षय लगेच ते बँडेज हे बेडवर फेकून देतो आणि मला नकोय असे सांगतो. तेव्हा अक्षय लगेच पार्वती आजीसमोर मेडिकलमध्ये फोन करतो आणि मी ऑनलाईन पेमेंट करून मला इकडे बँडेज पाठवून द्या असे सांगतो आणि फोन ठेवल्यानंतर तो पार्वती आजीला सॉरी मॅम असे बोलतो तर पार्वती आजी धक्क्याने खालीच बसते आणि हा मला मॅम का म्हटला असेल, आजीसुद्धा म्हटला नाही, तो मला इतक्या परक्यासारखं आज म्हणजे मॅम का म्हटलं असेल, ऑफिसमध्ये सुद्धा असताना तो माझ्याशी व्यवस्थित बोलला नाही, नेमकं त्याला माझा राग आला असेल का? आणि हे सर्व त्या रमामुळेच होते म्हणून पार्वती आजीला रमाचा राग येतो. त्यानंतर इकडे रेवा बाहेर येत असते आणि अक्षय समोरून येतो आणि एकमेकांची धडक होते. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा तुला लागले का? त्यामुळे सॉरी बोलतो. रेवा म्हणते की अरे ऑफिसमध्ये काही पेंडिंग काम आहे ती पूर्ण करून घेऊयात, कारण आपल्याला बेबी मूनला सुद्धा जायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की त्या अगोदर मी एक पेंडिंग काम आहे ते करून येतो आणि मग आपण निवांत बोलूयात. तर अक्षय जायला निघतो तर रेवा ही चक्कर आल्याचं नाटक करते आणि अक्षय मला खूप त्रास होतो रे, उलट्यासुद्धा होतात आणि चक्करसुद्धा येतात.
रेवा म्हणते की अक्षय तू प्लीज माझ्यासाठी पाणी घेऊन येतोस का. अक्षय लगेच किचनमध्ये येतो, येतच असतो. तेवढ्यात लगेच जे मेडिकलमधून त्याने ऑर्डर केलेले असते बँडेजचं पॉकेट ते येतो आणि अक्षय लगेच रमाला स्टूल घेऊन किचनमध्ये येतो आणि रमाला म्हणतो की मी तुझ्या पायाला पट्टी करून देतो, तू खाली बस. रमा म्हणते की तुम्ही माझी इतकी काळजी करू नका, कारण सर्वांना ते वेगळंच वाटते, कारण मी तुमच्याकडून खूप काही काम करून घेते म्हणून सर्वजण मला टोमणे मारत असतात. तर अक्षय म्हणतो की काय, मी माझ्या बायकोची काळजी घेतो, लोकांना जे बोलायचे ते बोलून दे, मला त्याने काही फरक पडत नाही. रमा म्हणते की आओ, मला सर्वजण म्हणतात की बायकोच्या पदराला बांधून ठेवलं इनय. अक्षय म्हणतो की मला काही फरक पडत नाही, मी आईची मदत केली, रमा तुझी काळजी घेतली, जे म्हणायचे ते म्हणून देत. आणि तो रमाच्या पायाला मस्त अशी पट्टी करत असतो आणि मला हे चिडवणे वगैरे काही वाटत नाही, मला ते कॉम्प्लिमेंट वाटते, त्यामुळे मी त्याचा काही फरकसुद्धा पडून घेत नाही. आणि खरंच हे असे पुरुष खूप नशिबवान असतात, कारण एकाच घरात त्यांना आईचे, आजीचे, बायकोचे, सर्वांचे प्रेम मिळते आणि हे असे पुरुष ना बायकांचे ऐकत असतात. मग ही तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्यासाठी. तर रमा ही रोमांटिक होऊन अक्षयकडे बघतच असतो आणि अक्षयला म्हणते की तुम्हाला बरोबर जमते की मला प्रेमात कसे पाडून घ्यायचे ते. तर अक्षय खुशून हसतो. रमा म्हणते की तुम्ही हे असं सर्व करून मग माझ्याकडून जे असाल ते करून घेता आणि हे बघा तुम्ही कसं पायाला पट्टी बांधून घेतली शेवटी. तर अक्षयसुद्धा हसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही चहा घेऊन येत असते आणि तेवढ्यात शशिकांत मुद्दाम सीमाला तिच्या अंगावर ढकलून देतो आणि जो रमाने आणलेला चहा असतो तो सांडतो आणि सीमाचा हात त्या चहामध्ये पडल्यामुळे तिच्या हाताला थोडा चटका बसतो. तेव्हा रमाला तर धक्काच बसतो आणि ती सीमाला विचारते की जास्त लागले का, भाजले का तुम्हाला. तेव्हा सीमा तिचा हात मुद्दाम शशिकांतसमोर रमाकडे देत नाही. तेव्हा पार्वती आजी मुद्दाम ही अक्षयसमोर सर सीमाला म्हणत असते की तू तर रमाचे खूप लाड करत असते, कौतुक करत असते आणि पग आता त्या रमामुळे तुला आता काय काय सहन करावे लागते ते. अक्षयला तर पार्वती आजीचा खूप राग येतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.